अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा जामनेर धावणारी पीजे रेल्वेचे ब्रॉडकास्ट झाल्यामुळे जामनेर शहरातील पीजे रेल्वे स्टेशन स्थलांतरित करण्यात आले आहे। शहरातील जुने रेल्वे स्टेशन हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या जागेवरील विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिले असून या आदेशावरून जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची आज रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली। नामदार महाजन क्रीडामंत्री असताना 39 कोटी रुपयांचा निधी क्रीडा संकुलनासाठी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेवर क्रीडा संकुलनाची उभारणी करून अतिक्रमणधारकांसाठी कमी भाड्यात दुकाने तसेच खेळाडूंसाठी हॉस्टेलची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे। या प्रसंगी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे, माजी अभियंता JK चव्हाण, रेल्वे विभागातील अधिकारी उपस्थित होते। जामनेरमध्ये जो रेल्वे स्टेशन आहे त्याची जागा स्थलांतरित करण्यात आलेली आहे। आधी जामनेर पाचोऱ्याचा जो लाईन होता त्याच्यामध्ये नॅरो गेजची ट्रेन होती, आता ब्रॉड गेज झाल्यामुळे त्या रेल्वे स्टेशन नवीन ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। जो जुनी रेल्वेची ठिकाण होती तर जामनेर शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे त्याच्यामध्ये जामनेरकरांची इच्छा होती की या ठिकाणी कुठलं तरी चांगलं विकासकाम व्हावं। या संदर्भात आदरणीय गिरीश महाजन साहेब महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री महोदयांनी मला स्पष्ट निरोप दिला होता की आणि रेल्वेचे अधिकाऱ्यांची पण त्यांचं बोलणं झालं होतं की या ठिकाणी काय विकास काम करता येते त्याच्याबद्दल आपण अभ्यास करावा आणि एक DPR तयार करून त्यांच्यासमोर आणि त्यांची मान्यतानंतर राज्य आणि केंद्र सरकारसमोर आपण सादर करावं। तर या संदर्भात एक बैठक आजच्या डेटमध्ये आयोजन करण्यात आली। याच्यामध्ये या तीन पर्यायबद्दल अभ्यास करण्यासाठी रेल्वे विभागच्या आला अधिकारीबरोबर चर्चा झाली। त्याबरोबर आपल्याकडे यहाँ पर करायचं काय याच्यामध्ये एक आपलं सगळ्यांना माहीत असेल की क्रीडा संकुल मंजूर करण्यात आलेलं आहे। आदरणीय गिरीश महाजन साहेब ज्यावेळी क्रीडामंत्री होते त्यांच्या माध्यमातून 39 कोटी रुपयाच्या क्रीडा संकुल या जामनेर शहरासाठी जामनेर तालुक्यासाठी तालुका क्रीडा संकुल म्हणून मंजूर करण्यात आले। तो त्याला आपण कसं डेव्हलप करता येतो आणि 39 कोटी रुपयाचा प्रकल्प या ठिकाणी कसा राबवता येतो त्याच्याशिवाय काय कमर्शियल स्पेस म्हणून करता येतो सो दॅट याची मेंटेनन्स त्या क्रीडा संकुलची होईल आणि त्याबरोबर रेसिडेन्शियल आपले क्रीडारूसाठी हॉस्टेल्स वगैरेची गरज असेल तो एक रेसिडेन्शियलची पण सोय करता येतो। कमर्शियल स्पेस जामनेरमध्ये फार गरजेचं आहे क्योंकि आजच्या डेटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आपल्याला दिसतोय। ते अतिक्रमण यदि काढायचे असेल तर त्याच्यासाठी विभिन्न प्रकारचे कमर्शियल स्पेस आपल्याला उपलब्ध करून देणार पाहिजे। कमर्शियलच्या भाड्याचा दर यदि कमी झाला तर लोक अतिक्रमण करणार नाही, हे देशभराचा अनुभव आहे। या दोनों गोष्टीमध्ये की जामनेरमध्ये की आर्थिक चालनाला अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि त्याबरोबर विद्यार्थी आणि क्रीडाळूला एक खेळण्याचं एक उत्तम ठिकाण देण्यासाठी सो दॅट 2036 ज्यावेळी भारत देश जो आता ऑलिम्पिक्सचा प्रस्ताव गेलेला आहे त्या ठिकाणी आपला प्रस्ताव यदि यशस्वी झाला तर त्या ठिकाणी जामनेरचा एक विद्यार्थी त्या ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकू शकणार आहे त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करण्यासाठी या क्रीडा संकुल फार गरजेचं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः जामनेरमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आपण फार लक्ष दिलेलं आहे आणि आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या सूचनानुसार आपण या ठिकाणी कारवाई करतो। कलेक्टर साहब, बेसिकली हम लोग अभी उन्होंने प्रपोजल पुटअप किया है जो तीन ऑप्शन दिए हैं उसमें रेलवे लैंड की में जो डेवलपमेंट करना है या जामनेर में उसमें हम उसको उसके बारे में विचार कर रहे हैं और उसके बारे में आगे कैसे करना है उसके बारे में पॉसिबिलिटीज़ को देखकर फिर आगे हम इसमें कार्य करेंगे। ये थोड़ा एक्सपेडाइट मैनर में ही करेंगे हम लोग जैसा हम प्लान कर रहे हैं। तो बाकी तो देखते हैं अभी पॉजिटिवली इसको आगे करेंगे क्योंकि ये लैंड वैसे भी काफ़ी बड़ा अवेलेबल है और रेलवे भी इसके बारे में विचार कर रही थी कि इसको या तो कमर्शियली एक्सप्लॉइट किया जाए या रेसिडेंशियली एक्सप्लॉइट किया जाए। तो अभी और नए ऑप्शन आए हैं तो उसके बारे में भी हम विचार करेंगे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।